त्यांच्यातला एक नेता असं का म्हणतो की मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री गेलं? आता बघा, त्याच्यावर त्यांनी नंतर खुलासाही केलेला आहे, त्यामुळे मी त्याच्यावर मला वाटतं बोलण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला वैयक्तिकरित्या कधी असं वाटलं की आता आपण मुख्यमंत्री होऊ शकतो? तुम्हाला मी सांगतो, मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही असा निर्णय मी घेतलाच नाही. ज्या पद्धतीने कामकाज सुरू होतं, आमदारांची जी काही मनस्थिती होती, आणि खऱ्या अर्थाने ही राज्याची गरज होती. काय सुरू होतं 2.5 वर्षात? पण जनता आता समाधानी आहे तुम्हाला वाटतं? दिसतंय ना काम, लोकांच्या चेहऱ्यावरून दिसतंय. आज बदल दिसतोय, कामं होताना दिसतंय, निर्णय होतात. आम्ही 28 प्रकल्प सिंचनाचे सुधारित प्रशासकीय मान्यता दिली त्याला. हे 5-6 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, शेवटी शेतकऱ्याला काय पाहिजे, असे धाडसी निर्णय आम्ही घेतले. हे दिसत आहे दृश्य स्वरूपामध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर दिसत आहे.